दरम्यान आजच्या दिवसातील आपल्याला सेमीफायनलचा सामना मैदानात पाहायला मिळतोय. बंगलापाडा वर्सेस घुटगाव या दोन संघामध्ये बंगलापाडा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केले फलंदाजीसाठी घुटगाव संघाला. घुटगाव संघाचे दोन खंबे फलंदाज मैदानात, संकेत आणि महेश. गोलंदाज हर्षद, पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये खेळून काढलाय चेंडू. चेंडूला धाडलंय सीमा रेषापार, चौकार येतोय. कमॉन डीजे नक्कीच ही ताकद आहे संकेत याची. अप्रतिम फलंदाजी आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. जो एक्स्ट्रा कव्हरेज झोन मध्ये त्याचा जो फेवरेट झोन आहे त्यामध्ये मात्र चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. चार धावा पहिल्याच चेंडूवरती साध्य केल्या गेल्यात. चार धावीने मात्र आपल्या संघाचा श्रीगणेशा करून देतोय संकेत. प्रगती फलक खुलं केलं जाते संकेत याच्या बॅट मधून. नक्कीच एक घनाकाती फलंदाज म्हणून नक्कीच गोडगाव संघाकडून नक्कीच त्याला ओळखलं जातो. तो संकेत आपल्याला स्ट्राईक एंड वर पाहायला मिळतोय. तर नक्कीच नॉन स्ट्राईक एंड ला सुद्धा तेवढाच ताकदीचा फलंदाज आहे ज्याने पहिल्या इनिंग मध्ये दहा चेंडू 33 धावेच स्वतः खेळी केली गेली होती. आता मात्र स्क्वेअरले क्षेत्रामध्ये खेळून काढलाय चेंडू. क्षेत्ररक्षक एल चेंडू खाली दोन धावा सहजरित्या कम्प्लीट होतेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु चांगली फेकी, परंतु कलिश मात्र थोडस चुकीचं ठरलं आणि दोन धावेवर समाधान मानावं लागेल संकेत याला. दोन धावेनी प्रगती फलक थोडस पुढे सरकलं जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 या धावसंख्येवरती दोन चेंडूच्या समाप्तीनंतर. पहिले षटक जे निर्णायक षटक आहे पॉवरप्लेचं षटक हर्षद घेऊन आला. पहिल्या चेंडूवरती चार धावा आल्या, त्यानंतर दोन धावा आल्या गेल्यात. बघूया पुन्हा एकदा संकेत टू हर्षद चेंडू पडतोय आणि आता मात्र आपटून टाकण्याचा प्रयत्न. षटपी चेंडू होता, पुरेपूर समाचार घेता आला नाहीये फलंदाजाला. चेंडू जातो निर्धाव. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6. नक्कीच चांगली सुरुवात, चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आल्यानंतर त्यानंतर मात्र दोन चेंडू सुरेख पद्धतीने हाताळल्यात गोलंदाज हर्षद याने. पुन्हा एकदा आता मात्र उलटा चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळून काढलाय चेंडू. चेंडू जातोय डिक्लोज झोन मध्ये दोन धावेसाठी. नक्कीच या दोन धावीने धाव फलक थोडस पुढे सरकलं जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 या धावसंख्येवरती. फुलटॉस चेंडू होता, चॉकलेट दिलं गेलं होतं संकेत याला, परंतु त्याचा मात्र पुरेपूर समाचार घेता आला नाहीये. स्क्वेअरल्या क्षेत्रामध्ये मात्र जिथे डिक्लर झोन आहे त्या डिक्लर झोन मध्ये दोन धावा आल्या गेल्यात आणि दोन धावेने धाव फलक थोडस पुढे सरकले जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 या धावसंख्येवरती. चार चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8. अजूनही या षटकातील दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघूया हे दोन चेंडूवरती कशा प्रकारे फलंदाजी करेल संकेत, कारण आतापर्यंत चांगली फलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळते. कुठल्या प्रकारची चुकी करत नाहीये. जी सुरुवात आपल्या संघाला द्यायची होती ती सुरुवात मात्र त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते. चार चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8. अजूनही उर्वरित या षटकातील दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नक्कीच फुलटा चेंडू टाकला होता, परंतु तेवढा बॅटच्या संपर्कात आला नाहीये. स्क्वेअरल्या क्षेत्रामध्ये जिथे डिक्लर झोन आहे त्या डिक्लर झोन मध्ये मात्र दोन धावा आल्या गेल्यात. अजूनही उर्वरित दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नक्कीच दोन्ही नामवंत असे संघ आहेत, सत्याने त्यांच्याकडून चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळत असतात. बघूया पाचवा चेंडू संकेतसाठी. आता मात्र त्रिफळा उद्ध्वस्त, एक तेरी तो एक मेरी गडीबात. संकेत याच्या खेळीला पूर्णविराम लागला गेलाय, त्याला माघारी पाठवलं गेलाय. धन्यवाद डीजे. एक मोठा गडी बाद झाला संकेतच्या खेळीला पूर्णविराम लागला गेलाय. नक्कीच त्रिफळा केला हर्षद याने. नक्कीच त्याची जागा घेण्यासाठी नव्यानं फलंदाज मैदानात गेलाय जगदीश वड. नक्कीच बघूया अजूनही आपल्याला नॉन स्ट्राईक एंड वरती महेश पाहायला मिळतोय. नक्कीच एक घनागती फलंदाज आहे डाव्या हाताचा फलंदाज महेश. अजूनही नॉन स्ट्राईक एंड वर पाहायला मिळतो, त्याला मात्र स्ट्राईक एंड वर आणलं जात नाहीये.
पाच चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती आठ या धावसंख्येवरती। अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू बघूया, हर्षद याचा सामना करील तो जगदीश। नक्कीच थोडस बिघाड होतोय, पाच चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती आठ या धावसंख्येवरती। नक्कीच शेवटचा चेंडू असणार आहे, हर्षद याचा सामना करेल तो जगदीश। चेंडू पडते आता मात्र नक्कीच मोठा फटका खेळण्याच्या नादात, पायचीच्या स्वरूपात जगदीशाच्या खेळीला पूर्णविराम। बॅक टू डगआउट, कम ऑन डीजे। चांगली सुरुवात संकेताने करून दिली होती, त्यानंतर मात्र संकेत माघारी परतल्यानंतर त्याच्या साथीला मैदानात गेला होता। नक्कीच संकेत बाद झाल्यानंतर त्याच्या साथीला जो फलंदाज आला होता जगदीश याला मात्र पाचीच्या स्वरूपात माघारी परतवलं गेलंय। नक्कीच एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती आठ या धावसंख्येवरती। नक्कीच जी सुरुवात मिळाली होती संकेत याची याच्या फलंदाजीवर ती कुठेतरी आता मात्र स्थिर होताना दिसते, त्यानंतर मात्र कुठल्याही प्रकारचे मोठे फटके आले नाही। बॅक टू बॅक दोन गडी बाद झाले, त्यानंतर नव्यानं गोलंदाज येतोय मैदानात पूर्वेश भोगिया। पूर्वेश टू डाव्या तसा फलंदाज महेश, अजूनही मैदान आपल्याला पाहायला मिळतोय। महेश टू पूर्वेश, आता मात्र फुल टॉस चेंडू कार्पेट पद्धतीने खेळून काढलाय चेंडू एकदा सहजित्या पूर्ण, चांगली क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, चांगली फेकी, चांगलं कलेक्शन, एका धावे समाधान म्हणावं लागेल महेश याला। कुठल्याही प्रकारची दुसऱ्या धावेचा प्रयत्न दिसून आला नाही, एका धावेनी धाव बोलक थोडंसं पुढे सरकला जातोय। धावसंख्या जाऊन पोहोचते ती नऊ या धावसंख्येवरती। एक चेंडू समाप्तीनंतर दुसरं षटक प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळते, सांघिक दुसरं वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतोय आपल्या संघासाठी पूर्वेश। आणि पहिल्या चेंडूवरती फुलटॉ चेंडूवरती मात्र कॅटेगरी पद्धतीने खेळून काढला महेश यांनी, फक्त एकच धाव आली गेली आहे। अजूनही या षटकातील पाच चेंडूचा खेळ शिल्लक आहे, बघूया नव्यानं जो फलंदाज मैदानात गेलाय जगदीशाची जागा घेण्यासाठी रुपेश, बघूया रुपेशाला मात्र आता मात्र सन्मानजनक फलंदाजी करणं खूप गरजेचं असेल, कारण जे महत्वपूर्ण आपले जे दोन फलंदाज होते संकेत आणि जगदीश त्याला मात्र माघारी परतवलं गेलंय, त्यानंतर मला फलंदाजीसाठी पुढे केलं गेलंय माझ्या संघाने, त्याला मात्र खरं उतरणं खूप गरजेचं असेल। रुपेश याला आता मात्र साजेशी खेळी करणं गरजेचं असेल रुपेश याला, बघूया। आता मात्र नक्कीच यष्टी रक्षक थोडीशी चुकी करतोय, चेंडू जाते मागच्या दिशेने एक धाव सहजित्या पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु एका धावे समाधान मानतोय। नक्कीच पंच खराब चेंडू दर्शवताय, वन प्लस वन अशी दोन धावा या प्रगतीपथावर लागल्या गेल्या। धावसंख्या जाऊन पोहोचते ती अकरा या धावसंख्येवरती। एक चेंडूच्या समाप्तीनंतर आता मात्र स्ट्रायकिंगला फुलं पुन्हा एकदा, डाव्या हाताचा फलंदाज ज्याने आक्रमक फलंदाजीसाठी तो नक्कीच ओळखला जातो। पहिल्या सामन्यामध्ये दहा चेंडू तेहतीस धावेचं बलाढ्य धावा त्यांनी त्याच्या स्वतःच्या बॅटमध्ये साकारला गेल्या होत्या, तोच आपल्याला महेश आपल्याला स्ट्रायकिंगवर पाहायला मिळतोय। आता मात्र लाभ केलाय चेंडू, चेंडूला धाडलंय सीमा रेषा पार, षटकार। धन्यवाद डीजे। धन्यवाद डीजे, नक्कीच ज्या कारणासाठी मी ओळखला जातो ते मात्र कारण त्यांनी स्पष्ट केलंय, चेंडूला दाडलंय सी मारेषा पार षटकार। या सहा धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती सतरा या धावसंख्येवरती। दोन चेंडूच्या समाप्तीनं तर अजूनही
चार चेंडूचा खेळ शिल्लक, पुन्हा एकदा मोठा फटका, जेल होईल का, निर्णायक जेल, महेशच्या खेळीला पूर्णविराम, त्याला माघारी परतवलं गेलंय, कम ऑन डीज. षटकार आल्यानंतर मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या नादात चांगला झेल म्हणावा लागेल क्षेत्ररक्षकाकडून, एक निर्णायक झेल म्हणावा लागेल या सामन्यातील, कारण महेश सारखा मोठा फलंदाज त्याला माघारी परतवलं गेलं, त्याच्या खेळीला पूर्णविराम लागला गेलाय, त्याची जागा घेण्यासाठी नव्यानं फलंदाज अनिकेत मात्र आपल्याला मैदानात जाताना दिसतोय. आता मात्र नक्कीच पूर्वेश टू अनिकेत, बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल पूर्वेश. सेमी फायनलचा सामना आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय, बंगलापाडा वर्सेस घोडगाव, दोन्ही नामवंत संघ आहेत. चेंडू पडतोय, पूर्वेश याचा सामना करेल तो अनिकेत, नक्कीच आता मात्र स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळून काढलाय चेंडू, क्षेत्ररक्षक येईल, चेंडू सरसावेल आणि नक्कीच दोन धावा सध्या कम्प्लीट होत आहेत, दोन धावेनी व समाधान मानावेल का, नक्की दोन धावे समाधान मानतो, या दोन धावी धावसंख्या जाऊन पोचते ती 19 या धावसंख्येवरती, चार चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचते ती 19 उर्वरित, अजूनही या षटकातील दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे, हे दोन चेंडू खूप निर्णायक असणार आहे, बघूया अनिकेत कशा प्रकारे फलंदाजी करेल. आणि आता मात्र स्ट्रेट ड्राईव्ह केलाय चेंडू हवेमध्ये, जेल होईल का, आणि मात्र झेल धरतीला दान होतोय, गिरीश मात्र थोडीशी चुकी करतोय, दोन धावा सहजरित्या कम्प्लीट झाल्यात, या दोन धावीने धाव फलक थोडस पुढे सरकलं जाते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 या धावसंख्येवरती, निर्णायक झेल झाला असता परंतु मात्र गिरीश थोडीशी चुकी करतोय, झेल धरतीला दान झालं, अनिकेत याला मात्र कुठेतरी जीवनदान दिलं गेलंय, या जीवनदानाचा पुरेपूर फायदा करून घ्यावा लागेल, सोनं करून घ्यावं लागेल अनिकेत याला, बघूया चेंडू पडतोय पूर्वेशाचा अनिकेत साठी. आणि आता मात्र पुन्हा एकदा इंडियर चेंडू हवेमध्ये, जेल होईल का, पुन्हा एकदा जेल धरतीला दान झाला, पुन्हा एकदा जीवनदान दिलं गेलं अनिकेत याला, दोन धावा सहजरित्या कम्प्लीट होत आहेत, दोन धावी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 या धावसंख्येवर, षटक समाप्ती होते, दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 या धावसंख्येवर, ते नक्कीच दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या प्रगतीपथावर लागली गेली आहे 23 या धावसंख्येवरती. नक्कीच आता मात्र हाणामारीचं षटक, निर्णायक षटक, बंगलापाडा संघाकडून कुठला गोलंदाज येईल, नक्कीच शेवटच्या सहा चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे, आणि या सहा चेंडू बंगलापाडा संघासाठी खूप निर्णायक असणार आहे, तसेच घोडगाव संघासाठी सुद्धा खूप निर्णायक असणार आहे, काही या सहा चेंडूवर जेवढ्या जास्तीत जास्त धावा येतील त्यावेळ तरच घोडगाव संघ एक सुसज्ज स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण बंगलापाडा संघामध्ये सुद्धा चांगले मातबर फलंदाज आहेत, त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे, परंतु घोडगाव संघाला जर नक्कीच जिंकायचं असेल तर या सहा चेंडूवरती जास्तीत जास्त धावा येणं खूप गरजेचं असेल, तरच एक सुसज्ज स्थितीमध्ये एक धावांचा डोंगर उभं राहील, आणि त्यानंतर जे आपले गोलंदाज येतील त्या गोलंदाजांना मात्र गोलंदाजी करायला कुठल्या प्रकारचं दडपण येणार नाहीये, त्या उद्देशाने हे सहा चेंडू खूप निर्णायक असणार आहे घोडगाव संघासाठी. अजय नक्कीच बंगलापाडा संघाचा सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येईल आपल्या संघासाठी अजय. अजयने नक्कीच आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली गेली आहे, तोच अजय जे निर्णायक षटक आहे ते निर्णायक षटक घेऊन आपल्या संघासाठी आलाय. नक्कीच संतोषजी जाधव यांचं सुद्धा इथे आगमन झालंय, त्यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं, स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये त्यांना कार्पेट पद्धतीने खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक मात्र चुकी करतोय, दोन धावा सध्या कम्प्लीट झाल्यात, तिसरा धावेचा प्रयत्न होईल का, परंतु चांगली फिक्की चांगलं कलेक्शन, दोन धावे समाधान मानावं लागेल, या दोन धावेंनी धावफलक थोडस पुढे सरकलं जाते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 या धावसंख्येवरती. अजूनही या षटकातील पाच चेंडूचा खेळ शिल्लक आहे, बघूया या पाच चेंडूवरती एखादा दुसरा मोठा फटका येतोय का, आणि येणं खूप गरजेचं असेल घोडगाव संघासाठी,
कारण आपण आता सेमी फायनलच्या रेस मध्ये आहेत. आपल्याला फायनलचा टप्पा जर पार करायचा असेल तर नक्कीच हे 5 चेंडू खूप निर्णायक असतील. अजय याचा दुसरा चेंडू सामना करील तो रुपेश. आता मात्र नक्कीच सुरेख चेंडू अचूक टप्पा अचूक लेंथ आणि लाईननी गोलंदाजी करतोय अजय. ज्या कारणासाठी मी ओळखला जातोय ती गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळते. तिचं षटक खूप दडपणाचं असतं परंतु कुठेही दडपण दिसताना पाहायला मिळत नाही. अजय याच्याकडून पुन्हा एकदा सज्ज होईल. पुन्हा एकदा आता मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादात पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव टाकले गेलेत आतापर्यंत अजयाने. या दोन निर्धाव चेंडूने धाव फलक मात्र तिथेच स्थिर आहे. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 25 या धावसंख्येवरती. अजूनही उर्वरित या षटकातील 3 चेंडूचा काही शिल्लक आहे. बघूया या चेंडूवरती मोठा फटका येतोय का. आता मात्र स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये डिक्लेअर झोन मध्ये जातोय चेंडू. दोन धावा येतात नक्की डिक्लेअर झोन मध्ये जातोय चेंडू. दोन धावा नक्की ज्या दोन धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 या धावसंख्येवरती. अजूनही दोन चेंडूचा काही शिल्लक आहे. नक्कीच जर धावांचा डोंगर बघायला गेलं तर नक्कीच एक सुसज्ज स्थितीवर पर्यंत अजूनही आपल्याला गोडगाव संघ पाहायला मिळतोय. चार चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 या धावसंख्येवरती. पाचवा चेंडू अजयचा सामना करील तो रुपेश. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या नादात मात्र नक्कीच बॅटच्या संपर्कात आला नाहीये परंतु एक छोटी धाव आली गेली आहे. एका छोट्या धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 या धावसंख्येवरती. पाच चेंडूच्या समाप्तीनंतर अजूनही या षटकातील या इनिंगतील शेवटचा चेंडू या निर्णायक चेंडू असेल. बघूया स्ट्राईक अँड फलंदाज अनिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेत त्याच्या बॅट मधून एक मोठा फटका षटकार चौकार येईल का. अजय टू अनिकेत नक्कीच शेवटच्या चेंडूवर ती मात्र थोडस दडपण आलं गेलं गोलंदाजाला. रनअप मध्ये थोडासा प्रॉब्लेम आला गेलाय. बघूया पुन्हा एकदा सज्ज होईल अजय टू अनिकेत. चेंडू पडतोय आता मात्र नक्कीच लॉंगर रिजन मध्ये लॉंग क्षेत्रक्षेत्र पुढे येईल. गिरीश पुढे येतोय एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. परंतु नाही धावचीच्या स्वरूपात गडी बाद होतोय. दोन धावे समाधान मानावं लागेल. दोन धावेनी षटक समाप्ती होते. दोन धावेनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30 या धावसंख्येवरती. एका षटकात 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 30. जिंकण्यासाठी 31 धावेची गरज. 18 चेंडू 31 धावा जिंकण्यासाठी बंगलापाडा संघाला. एका इनिंगचा खेळ समाप्त पाहिला. त्यानंतर मात्र घोडगाव संघानं विजयाकरता टार्गेट दिलं गेलंय 18 चेंडू 31 धावांचं. सलामवीर लगेचच मैदानात जायचंय. यापुढील अजूनही अंतिम सामना आजच्या दिवसातील खेळवायचा. फलंदाज बॅटर्स लवकर लवकर मैदानात जायचंय.
तर नक्कीच बंगला पाडा संघाच्या माध्यमातून भावेश भोईर जातोय, पूर्वेश जातोय, नक्कीच प्रथम षटक हाताने करता गोलंदाज मार्क वरती येतोय जगदीश। नक्कीच इकडे अबाचा खेळ आपण पाहिला, चांगल्या पद्धतीनं फलंदाजी केली आहे, चांगलं लक्ष ठेवलंय, 18 चेंडू आणि 31 धावांचं लक्ष ठेवलंय। नक्कीच गणेश पाटील येतात, आज त्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे। नक्कीच वृंदावन हॉटेलचे प्रोप्रायटर्स गणेश पाटील, तर नक्कीच दुसऱ्या डब्बाला सुरुवात होती या। नक्कीच पुन्हा एकदा दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक। तर प्रथम षटक हाताळण्या करता सज्ज होईल गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज जगदीश वड। यावेळी स्ट्राईक एंड वरती फलंदाज पाहतोय आपण भावेश भोईर, नॉन स्ट्राईक एंड वरती फलंदाज पाहतोय आपण पूर्वेश। 18 चेंडू आणि विजया करता 31 धावा। नक्कीच दुसऱ्या डाबाला सुरुवात होतीये, जगदीश सज्ज होतोय गोलंदाज मार्क वरती, सामना करतोय भावेश। यावेळी फुलटॉस चेंडू, गॅप शोधण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र पॉवर प्लेच्या सर्कलच्या बाहेर एक शतरक्षण तयार केलं होतं आणि या चेंडूवरती मात्र दोन धावा येतात आणि दोन धावेने संघाचं खातं ओपन होत आहे, वैयक्तिक खातं ओपन होत आहे भावेश भोईर याचं। एकदा सज्ज होतो गोलंदाज मार्क वरती गोलंदाज जगदीश, यावेळी मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न होता भावेशच्या माध्यमातून, एकच धाव येत्या आणि एकेरी धावेने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळतं, जाऊन पोहोचतो मात्र तिन्ही अंकावरती। यावेळी मात्र स्ट्राईक एंड वरती पूर्वेश येतोय, 18 चेंडू आणि 31 धावा, प्रत्येक षटकामागे 10 सरासरी ठेवावी लागणार आहे, अखेरच्या षटकामध्ये 11 धावा येतील पाहायचं, या षटकामध्ये किती धावा येतील त्यावरून मात्र पुढील षटकांवरती समीकरण पाहायला मिळेल। पुन्हा एकदा जगदीश आपला गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत आहे, यावेळी मात्र व्हेरिएशन पाहायला मिळतोय, नक्कीच चेंडू जाईल मात्र सिमर उजवेस्ती बाहेर, नक्कीच आपल्या वेगामध्ये थोडासा बदल करण्याचा प्रयत्न होता जगदीश याचा, नक्कीच ती लाईन मिळत नाहीये त्याला, चेंडू जातोय दिशाहीन, वाईट चेंडूचा करा येतोय, अमंतर धाव येते आणि या धावेने धावफलक जाऊन पोहोचतो मात्र 4 अंकावरती। तर आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय, यावेळी मात्र चेंडूला उडवलाय डीप मध्ये, शतरक्षक तैनात आहे, चुकी करत नाहीये आणि पहिला धक्का लागला जातोय बंगला पाडा संघाला। नक्कीच पूर्वेशच्या रूपानं पूर्वेश बॅक टू द डगआउट। तर नक्कीच नव्याने फलंदाज स्ट्राईक एंड वरती येईपर्यंत आपण ऐकू एक संगीत।
येतोय गिरीश, तर नक्कीच तिसऱ्या चेंडूवरती सफलता प्राप्त करतोय जगदीश आपल्या संघाकरता। तर यावेळी स्ट्राईक एंड वरती सज्ज होतोय गिरीश, तर गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय जगदीश। पाहायचंय कशा पद्धतीने चेंडूची हाताळणी करेल। यावेळेस ते ड्राईव्ह केला जातोय, नक्कीच शतक तैनात होता परंतु झेल होत नाहीये, जीवनदान मिळतंय गिरीश याला आणि एक धाव येते संघाच्या खात्यामध्ये। एक धावकेने धावफलक जाऊन पोहोचतो मात्र पाच या अंकावरती। आतापर्यंत चार चेंडूचा खेळ समाप्त होतोय, धावफलकावरती पाच धावा लागल्या जातात। नक्कीच अठरा चेंडू आणि विजया करता एकतीस धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय गुडगाव संघानं बंगलापाडा संघासमोर। आतापर्यंत चार चेंडूचा खेळ समाप्त झालाय, पहिले षटक मार्गस्थ आहे। थोडी घाई करायची मित्रांनो, जीवलग ग्रुप गोडगाव संघ थोडस वेल कमी घ्यायचा। या वेळी मात्र नक्कीच चेंडूला धाडलं जातंय सहा धावन करता षटकार करता आणि षटकार येतोय आणि या सहा धावेने धावफलक जाऊन पोहोचतो मात्र अकरा अंकावरती। तर नक्कीच पाच चेंडूचा खेळ समाप्त होतोय, एकतीस धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय आणि प्रति षटकारामागे षटकामागे दहा ते अकरा धावा येणं गरजेचं होतं। त्याच पद्धतीनं मात्र अकरा धावा आल्या या षटकामध्ये पाच चेंडूमध्ये। या वेळी चेंडूवरती प्रहार केला जातोय, पायचा लॉंग ऑफ रिझन मध्ये शतरक्षक येतोय, चुकी करत नाहीये, सुरेख झेल टिपला जातोय आणि भावेश भोईर याची खेळी संपुष्टात येते। बॅक टू द डगआउट भावेश भोईर। वीस धावांचं लक्ष असणार आहे बंगलापाडा संघासमोर, बारा चेंडू आणि वीस धावा। नक्कीच नव्याने फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये हर्षद। तर गोलंदाजी मार्क वरती संघ नायकाने जबाबदारी दिली जाते गोलंदाज संकेत। बारा चेंडू आणि विजया करता मात्र वीस धावांचं लक्ष असणार यापुढे। आपण स्पर्धा पाहतोय जय हनुमान शिरवली आयोजित मैत्री चषक 2023-24 सर्व वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून सर्व संघाने मात्र चार दिवस इथे हजेरी लावली, चांगल्या पद्धतीने खेळ केलायत। आता मात्र अखेरचा दिवस मार्गस्थ आहे या स्पर्धेचा। यावेळी मात्र शॉर्ट बॅकवर्ड लेग मध्ये चेंडू येतोय, तोपर्यंत मात्र दोन धावा कंप्लीट केल्या जातात आणि या दोन धावेने धाव फलक जाऊन पोहोचतो मात्र तेरा या अंकावरती। संकेतच्या पहिल्याच चेंडूवरती एक हलक्या हाताने चेंडूला मात्र शॉर्ट बॅकवर्ड लेग मध्ये खेळून काढला गेला, दोन धावा आल्या आणि या दोन धावेने धाव फलक जाऊन पोहोचला मात्र तेरा या अंकावरती। जो संघ विजयी ठरला जाईल या दोन संघांमध्ये तो मात्र भाताने पाडा संघासमोर दोन हात करेल आजच्या दिवसामध्ये। यावेळी मात्र चेंडूला फेकून दिला गेलाय बॅकवर्ड लेगच्या डोक्यावर, सहा धावांकरता येतोय षटकार।
नक्कीच षटकार येतोय आणि षटकारानंतर धावफलक जर पाहिलं तर मात्र जाऊन पोहोचतं मात्र 19 अंकावरती. पुन्हा संकेत तयार होतोय आपल्या गोलंदाजी मार्कवरती. यावेळी मात्र पुन्हा एकदा अन साईडला चेंडूला स्टेअर केलं गेलंय. चांगली फेकी येते आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं, परंतु दोन धावा रोखू शकत नाहीये घोटगावचा संघ आणि या दोन धावेने धावफलक जाऊन पोहोचतं मात्र 21 अंकावरती. मात्र विजया करता 9 चेंडू आणि 10 धावींची आवश्यकता आहे. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या शॉर्ट मिड विकेट रिझन मध्ये. दुसऱ्या चेंडूला मात्र बॅकवर्ड लेगच्या डोक्यावरनं धाडलं गेलं 6 धावांकरता. त्यानंतर चेंडूवरती 2 धावा पाहायला मिळाल्या. यावेळी मात्र उडवलाय चेंडूला, शत्ररक्षक चेंडू खाली येतोय, चुकी करत नाहीये. नक्कीच गिरीशची खेळी संपुष्टात येते. बॅक टू द डगआउट गिरीश. बॅटर मैदानामध्ये येतोय किरण. मात्र 8 चेंडू आणि विजया करता 10 धावांची आवश्यकता आहे बंगलापाडा संघाला. 8 चेंडू विजया करता 10 धावा. तर नक्कीच 18 चेंडू आणि 31 धावांचं लक्ष ठेवण्यात आलं होतं. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. दुसरं षटक हाताळण्याकरता घोटगाव संघाच्या माध्यमातून संकेत सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. नक्कीच षटकार आल्यानंतर मात्र स्वतःला कम बॅक करतो गिरीश. याला मात्र पॅडलिंगची दिशा दाखविली गेली त्याच्या माध्यमातून. यावेळी मात्र एक फुलर लेनचा चेंडू पाहायला मिळतो. एक धाव येते आणि एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचतो मात्र 22 अंकावरती. नक्कीच आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. या षटकातील अखेरचा चेंडू असणार आहे. मात्र 7 चेंडू विजया करता 9 धावींची आवश्यकता असणाऱ्या बंगलापाडा संघाला. 7 चेंडू 9 धावा. स्ट्राइकवरती हर्षद फलंदाजी करेल. या वेळी चेंडूला उडवलाय पायसा, चेंडू जाईल 6 धावन करता. परफेक्ट फुल केला जातोय आणि सक्सेसफुल सुद्धा ठरला जातोय. जाऊन पोहोचतं मात्र अठ्ठावीस अंकावरती. आता मात्र 6 चेंडू आणि विजया करता 3 धावींची आवश्यकता असणाऱ्या बंगलापाडा संघाला जरा घाई करायची घोडगाव संघ. नक्कीच दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला. त्यानंतर मात्र स्वतःला कम बॅक केलं विकेट घेत गिरीश याची मात्र विकेट्स आली. त्यानंतरच्या चेंडूवरती मात्र 1 धाव आली. अखेरच्या चेंडूवरती मात्र नक्कीच एक चांगला शॉट्स पाहायला मिळाला. चेंडूला धाडलं गेलं 6 धावन करता. तर तिसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाजी मार्क वरती येतोय अतुल. 6 चेंडू आणि करता 3 धावींची आवश्यकता असणाऱ्या बंगलापाडा संघाला.
नक्कीच संकेतच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, परंतु अखेरच्या चेंडूवरती चेंडू टप्प्यामध्ये आला आणि नक्कीच कार्यक्रम होताना पाहायला मिळाला, कारण चांगली विकेट्स घेतली होती, परंतु एक वेळ येते अहंकाराचा टप्पा येतोय आणि अहंकाराचा टप्पा आल्यानंतर मात्र एक टप्प्यात आल्यानंतर मात्र कार्यक्रम होतोच. यावेळी मात्र चेंडू टप्प्यात आला आणि चेंडूला धाडलं गेलं 7 धावान करता. यावेळी बघा चेंडूला स्थिर केलं गेलं, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय, काय घडलं जातोय? तर नक्कीच शतरक्षणामध्ये थोडीशी बंपलिंग होतीये, गडबड होतीये आणि त्याचाच फायदा होतोय बंगलापाडा संघाला आणि इथे विजयी संघ ठरला जातोय बंगलापाडा. नक्कीच आजच्या दिवसातील अंतिम सामना असणार आहे, नक्कीच ही स्पर्धा पाहतोय आपण मैत्री चषक 2023